Hello friends, welcome back to my channel Fashion Designing and Technology Theory Classes. Me Jyoti Vakale, Fashion Designing and Technology Nidheshika Audyogik Prashikshan Sanstha Biloli. Vidyarthini Maitrinno, apan baghat ahot classification of fibers. Yamadhye apan baghat ahot properties of linen fiber. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील. तर चला बघूया विद्यार्थ्यांनी मैत्रिणींनो, लिनन तंतूचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ लिनन फायबर. सूक्ष्मदर्शीय गुणधर्म मायक्रोस्कोपिक. रचना व रूप स्ट्रक्चर अँड ॲपिरियन्स. लिनन तंतू सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिल्यास केसाप्रमाणे गोलाकार व लांब दिसतो. वरचा पृष्ठभाग चमकदार व गुळगुळीत दिसतो. तंतूचे बाहेरील आवरण जाड दिसते. तंतूवर थोड्या थोड्या अंतरावर बांबूसारख्या आडव्या रेषा दिसतात. या रेषा गोंदासारख्या दिसतात, पेक्टिन पदार्थाच्या असतात. तंतूला मध्यभागी एक पातळ नलिका असते, ती बारीक रेषेप्रमाणे दिसते. लिनन तंतू मजबूत असतो. लिननचे कपडे फाटण्यापूर्वी झिजून ते पातळ होतात व नंतर फाटतात. ब नंबर, लिनन तंतूचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिनन. नंबर एक आहे त्यामध्ये संघटन म्हणजे कॉम्पिटिशन. लिनन तंतूमध्ये 66 ते 70% पेटकिन व 25 ते 30% नैसर्गिक अशुद्ध पदार्थ, 3 ते 4% स्निग्ध पदार्थ व गोंद असतो. तसेच कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजनचे मिश्रण आढळते. नंबर 2 आहे लांबी. लांबी म्हणजे लेंथ. लिनन तंतूचे झाड जेवढे उंच वाढते तितका तंतू लांब मिळू शकतो. साधारणपणे लिनन तंतू 30 ते 51 सेंटीमीटर लांब असतो. नैसर्गिक तंतूमध्ये रेशीम तंतूनंतर लिनन तंतू लांब आढळतो. चमक म्हणजे लस्टर. लिनन तंतूवर रेशमाप्रमाणे चमक असते, परंतु रासायनिक पदार्थामुळे तंतूवरील चिकट पदार्थ काढून टाकल्यास लिनन तंतू कडक व खरखरीत होतो. पुढील नंबर आहे मजबूती म्हणजे स्ट्रेंथ. लिनन तंतू विशेष रूपाने मजबूत असतो, म्हणून लिनन वस्त्र विशेष टिकाऊ असते. रेशीम नंतर मजबूतीसाठी लिननचा दुसरा क्रमांक लागतो. कोरड्यापेक्षा ओल्या अवस्थेत लिनन तंतू आणखीन मजबूत असतात. पुढील नंबर आहे लवचिकपणा म्हणजे इलॅस्टिसिटी. लिनन तंतूमध्ये लवचिकपणा नसतो. या कारणामुळे लिनन वस्त्राचा आकार निश्चित राहतो. कपडे ओढल्यास आकार वाढत नाही, म्हणून लिनन तंतूचे कपडे शरीरावर नीट बसत नाही. परंतु लवचिकपणा नसल्यामुळे लिनन कपड्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही. प्रेस केल्यास मात्र त्या नाहीशा होतात. पुढील नंबर आहे स्थितिस्थापकता, रेसिलियन्सी. लिनन तंतूमध्ये स्थितिस्थापकतेचा गुण आढळत नाही, त्यामुळे एक वेळा सुरगळलेले कपडे पुन्हा इस्त्री केल्याशिवाय वापरणे अशक्य असते. त्यामुळे लिनन पोशाखावर सुरकुत्यांना प्रतिबंध क्रेझ रेझिस्टन्सी परिसज्जा केली जाते. पुढील नंबर आहे घनता म्हणजे डेन्सिटी. लिनन तंतू लांब व मजबूत असल्यामुळे हे वस्त्र जास्त टिकते. घनता 1.50 ग्रॅम्स घन सेंटीमीटर आहे. आर्द्रता शोषकता मॉइश्चर ऑब्झर्शन. लिनन तंतू आर्द्रता लवकर शोषण करतो. लिनन वस्त्रांच्या पृष्ठभागावर पाणी जलद गतीने पसरते. पाणी जेवढ्या गतीने शोषण करते तितक्याच गतीने वस्त्र पाण्याचा त्याग करते. वस्त्र लवकर सुकते. या गुणामुळे अंगात घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्रघाम लवकर शोषतात व लवकर सुकतात. त्यामुळे लिनन वस्त्र स्वास्थ्यप्रद व आरामदायक मानले जाते. लिनन वस्त्र रुमाल, टॉवेल, नॅपकिन साठी देखील अनुकूल आहे. पुढील नंबर आहे उष्णतेचा परिणाम, इफेक्ट ऑफ हीट. लिनन वस्त्रावर
जास्त उष्णतेचा परिणाम चटकन होत नाही, त्यामुळे इस्त्रीचा उपयोग निर्भयपणे करता येतो। परंतु 300 पेक्षा अधिक प्रमाण तापमानाच्या इस्त्रीचा उपयोग केल्यास कपडे खराब होतात। उष्णतावाह हीट कंडक्टिव्हिटी, लिनन उत्तम उष्णतावाहक आहे, त्यामुळे उष्ण ऋतूत वापरण्यास हे वस्त्र सर्वात उत्तम मानले जाते। शरीराची उष्णता वस्त्रातून सहजपणे निघून जाते, त्यामुळे या वस्त्रामुळे त्वचा थंड राहते। उष्णतावाहक गुणधर्मामुळे लिनन वस्त्र आरामदायक मानले जाते। पुढील नंबर आहे लिनन तंतूचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ लिनन, आम्लाचा परिणाम, इफेक्ट ऑफ ॲसिड। लिनन तंतूवर आम्लाचा वाईट परिणाम होतो। दाग काढण्यासाठी आम्लाचा उपयोग करावायचा असल्यास द्रवरूपात आम्लाचा उपयोग करावा लागतो। दाग काढल्यावर वस्त्र आम्लरहित करणे आवश्यक असते, म्हणजे कपडे आम्लांचा अंश पूर्णपणे निघेपर्यंत पाण्याने धुणे आवश्यक असते। पुढील नंबर आहे अल्कलीचा परिणाम, इफेक्ट ऑफ अल्कली। लिनन तंतूवर अल्कलीचा परिणाम होतो। अल्कलीयुक्त साबणाने कपडे धुता येतात, परंतु कपडे साबणाचा उपयोग केल्यास वस्त्रावर पिवळेपणा येतो। वस्त्राचे सौंदर्य, चमक, गुळगुळीतपणा कायम राखण्यासाठी कपडे मऊ साबणाने धुणे चांगले असते। पुढील नंबर आहे सेंद्रिय द्रावणाचा परिणाम। लिननवर पांढरे कपडे, स्पिरिट या सेंद्रिय द्रावकाचा सुतीप्रमाणे काही परिणाम होत नाही। पुढील नंबर आहे लिनन तंतूचे जैविक गुणधर्म, बायोग्राफिकल प्रॉपर्टीज ऑफ लिनन, कीटकाचा व बुरशींचा परिणाम। लिनन वस्त्राला किडे लागत नाही। या वस्त्रांचा आर्द्रतायुक्त वातावरणात संग्रह केल्यास त्यावर बुरशी लवकर येते। कपडे पूर्णपणे वाळवून हवाबंद ठिकाणी लिनन वस्त्राचा संग्रह करणे आवश्यक असते। अशा प्रकारे विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण बघितलेलं आहे की लिनन तंतू कशा प्रकारे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, तर आपण त्यामध्ये मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, बायोग्राफिकल प्रॉपर्टीज, आपण इत्यंभूत सर्व माहिती त्याबद्दलची पाहिलेली आहे। तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील। व तुमचा सिलेबस फॅशन डिझायनिंग, ड्रेस मेकिंग, स्विंग टेक्नॉलॉजी या प्रशिक्षणार्थिनींसाठी उपयुक्त असा सिलेबसची थिअरी मी घेऊन येत असते। तर विद्यार्थिनींनो, माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी थँक्यू सो मच।